नमस्कार, मी आकाश टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरची सेकंड अलॉटमेंट लिस्ट याची सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आतुरतेने वाट बघत आहेत, पण अद्याप आपल्याला कुठल्याही पद्धतीचा अपडेट वेबसाईटवरती तसेच CET सेलच्या हेल्पलाईनद्वारे आपल्याला काही समजलेलं नाही आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी CET सेलच्या हेल्पलाईनवरती कॉल केलेला, पण कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आणि अपडेट कुठलंच मिळालेलं नाही आहे. तर या जे लास्ट अपडेट आलेलं होतं वेबसाईटवरती, त्यानुसार आपल्याला 14 तारखेला सेकंड अलॉटमेंट लिस्ट पाहायला भेटणार होती, पण तसं काही झालेलं नाही आहे. पण 15 तारखेला त्यानंतर एक नवीन नोटीस या ठिकाणी पब्लिश करण्यात आली, त्यानुसार CET सेलने असं सांगितलं होतं की MAHA IT ने अद्यापपर्यंत त्यांच्याकडे जी सेकंड अलॉटमेंट लिस्ट आहे ती प्रोव्हाइड केलेली नाही आहे, त्या कारणामुळे या ठिकाणी ती लिस्ट जी आहे सेकंड अलॉटमेंट लिस्ट ती डिस्प्ले करण्यात आलेली नाही आहे. तर या संदर्भामधले आपण व्हिडिओ बरेच पाहिलेले आहेत मित्रांनो या अगोदर, पण आज ज्यावेळेस मी सकाळी CET सेलला कॉल केलेला या संदर्भामध्ये, त्यांच्याकडनं जे काही सांगण्यात आलेलं हे आपण समोर येणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये पाहणारच आहोत. पण त्यामध्ये एक असं सांगितलं होतं त्यांनी की त्यांनी एक मला ईमेल ID प्रोव्हाइड केलेला आहे. त्यांनी सांगितलं की या ईमेलवरती तुम्ही तुमची कंप्लेंट करू शकता, किंवा जे तुमच्या काही मनात आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही या ईमेलवरती त्यांना मेल करून आपण कंप्लेंट करायचे भरपूर जेवढ्या होतील तेवढ्या. तर ती ऑडिओ क्लिप कुठली आहे ती ऑडिओ क्लिप आपण आता या ठिकाणी बघूयात, त्यानंतर बाकीची जी चर्चा आहे ती करूयात. Welcome to MAHA IT Support Desk for CET Cell Cap Admissions. Please wait while we are connecting your call. Hello. Hello. BSc Agri-cha second allotment list kahi lagnar aahe. Lavkar 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 sir. तरी काय सर फिक्सड टाइम काहीतरी सांगा ना सर, आता जवळपास जुना शेड्यूल दिलता त्याला 4-5 दिवस होऊन गेले. टायमिंग नाही सांगू शकत कधीपर्यंत शो करते, लवकर 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 तरी एक्झॅक्ट काही डेट नाही का, कारण 1-2 दिवस काहीतरी असेल ना असं. नाही नाही सर असं नाही सांगू शकत सर, म्हणजे काहीच माहित नाही तुम्हाला पण. नाही सर इन्फॉर्मेशन नाही सर. आणि कुणाला कसं मला करावं लागेल मग याच्या संदर्भात आणखीन सर इन्फॉर्मेशन? तर अजून त्याला अपडेट येईल का ना, पोर्टलवरती अपडेट असणार काही चेंजेस झाले ते? तुम्ही MAHA IT तर्फे बोलतात का CET सेल तर्फे? MAHA IT मधनं बोलतोय सर. MAHA IT नाहीत का? बरोबर, म्हणजे आता काहीच सांगता येणार नाही तुम्हाला पण कधी लागेल ते, कारण बाकीची ऍडमिशन सगळे क्लोज झालेले तर आम्हाला दुसरा पर्याय सुद्धा नाही काही. एक मी एक मेल आयडी देऊन ठेवतो सर तुम्हाला, नोट करा मेल आयडी. काय करायचं? मेल आयडी देतो तुम्हाला, नोट करा ना मेल आयडी. काय मेल आयडी? मेल करून ठेवा तुम्ही. महाराष्ट्र @gmail.com त्याला मेल करायचा. मेल करून कंप्लेंट करायची का? कंप्लेंट करायची का फक्त मेल करून ठेवायचं अलॉटमेंटच्या संदर्भात? कंप्लीट करून ठेवा सर, आता काय नाही. तर मित्रांनो, आता जी आपण ऑडिओ क्लिप पाहिली ती मी आज सकाळी त्यांना कॉल केला होता या संदर्भामध्ये आपल्याला, त्यांना तर त्यांनी जी अपडेट दिली ती आपण ह्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही बघितलेलीच आहे. तर जो ईमेल आयडी त्यांनी मला प्रोव्हाइड केलेला आहे तो ईमेल आयडी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आहे. तर मित्रांनो, जेवढं होईल तेवढं सर्वांनी ईमेल त्यांना करून कंप्लेंट केली पाहिजे, जेणेकरून ते कुठलं तरी ठोस पाऊल उचलतील आणि लवकरात लवकर आपल्याला सेकंड अलॉटमेंट लिस्ट आणि ॲडमिशन प्रोसिजर जी आहे ती संपूर्ण या ठिकाणी पाहायला भेटेल. तरी मित्रांनो, तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण चॅनलवरती यूट्यूबवरती येता, यूट्यूबवरती काही नवीन अपडेट आले का ते पाहता, आला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघता आणि सोडून देता. पण मित्रांनो असं करू नका, हा हे जे काय आम्ही व्हिडिओज बनवतो जे काय कंटेंट असतील तर ते कंटेंट तुमच्यासाठीच असतो मित्रांनो. तर जेणेकरून तुम्ही त्या कंटेंटमध्ये प्रोव्हाइड केलेली माहिती संपूर्ण बघत जा, आणि जो आपण आता ईमेल आयडी दिला तर जे प्रत्येक जे काही विद्यार्थी मित्र जे आहेत ते हा व्हिडिओ पाहतील
प्रत्येक विद्यार्थी मित्रांना अशी विनंती आहे की तुम्ही हा जो ईमेल आहे यावरती होईल तेवढ्या तुम्ही त्याच्यावरती कंप्लेंट करा, जेणेकरून जितक्या जास्त कंप्लेंट जातील तितक्या लवकर यावरती कोणतेही ॲक्शन घेतील आणि आपल्याला समोरील जे काही ॲडमिशन प्रोसिजर आहे ते लवकरात लवकर पार पडेल. तर आजच्या व्हिडिओ तेवढीच माहिती मित्रांनो, जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर होईल तेवढं मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त कंप्लेंट सीईटी सेलकडे जातील. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.